नमस्कार, एबीएन न्यूज चॅनेल मध्ये आपला स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया लातूर जिल्ह्यातील हेडलाईन। जिल्ह्यात आज 47 रुग्णांची कोरोनावर मात, तर नव्याने 50 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 1 रुग्णाचा मृत्यू। मनपाच्या टोईंग कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला मारहाण, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करा, नगरसेवक अजित पाटील कवेकर यांची मागणी। शहरातील वडाच्या झाडांना महिलांनी बांधलेले धागे, वसुंधरा प्रतिष्ठानने काढले, वृक्ष संवर्धनाचा दिला संदेश। महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या मागण्या तत्वतः मान्य, संप मागे घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन। लातूर जिल्ह्यात देशातील पहिल्या मोफत अँटीजेन सेंटरचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। औसा शहरातील विविध विकास कामांचा मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ आणि लोकार्पण। निलंगा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा संपन्न, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सह अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती। उदगीर शहरात एकाच श्वानाने घेतला 28 व्यक्तींचा चावा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। आठ दुकानावर बोथीरोड चाकूर येथे विजेची मेन लाईन तुटून पडली, दुकानाला कोणतेही नुकसान नाही। शहरातील नळांना महिन्यातून एकदा मिळते पाणी, तर नवीन पंप नादुरुस्तच, कंत्राटदाराला आकारला 6 लाखांचा दंड। महावितरणने थकित वीज बिलापोटी पानगावसह 10 गावांचा विद्युत पुरवठा केला खंडित, नागरिकांना करावा लागतोय पाणी टंचाईचा सामना। देवणी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाच्या 5व्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट। शिरूर अनंतपाळ येरोळ येथील महिलांनी कोविड लस घेऊन केली वडाची पूजा। जळकोट तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी, जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी। आपल्या एबीएन न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन न्यूज अपलोड होतात सर्वात आधी तुम्हाला कळेल।